Thank you.
तुझे नाम घेतो मी भक्ती भवानी तुझे नाम घेतो मी भक्ती भवानी नाही कोणी महापंडित ज्ञानी गुण गातो या अल्पशा मुखानी तुझे गुण गातो या अल्पशा मुखानी तुझ देवा दिली समजला निर्मळ दृष्टी तुझ देवा दिली समजला निर्मळ दृष्टी याच दृष्टीने बघतो या सृष्टी या सृष्टीने बघतो या सृष्टी नको मान पान बदला प्रतिष्ठा ही मोठी नको मान पान बदला प्रतिष्ठा ही मोठी पुढे नाम राहो रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये जाऊन भजन करतोय एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी पण मगाशी काहीतरी आंब्याचा जर सांगितला ना देवगड तो हापूस ती म्हणता त्याच्याकडे बघितल्यानंतर करपाटलेलो दिसता म्हटला लय वाईट वाटला बुवा हरकत नाही तुम्ही जे 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 बोललात त्याचं उत्तर नक्कीच देणार कारण तुम्हाला माहिती आहे मी उत्तर दिल्याशिवाय जात नाही जे गावची आठवण असेल त्यांना सुरुवात करूया बुवा तुम्ही नवीन देण्याचा प्रयत्न केला सगळं सांगतो मी माझ्या पद्धतीने जे होईल जे मला गुरुजींनी दिलं ते मी तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतोय चुकलं तर ते माझं असेल कारण भजन म्हणजे काय लोखंडाला सोनं करण्याची ताकद परिसामध्ये आहे लोखंडाला सोनं करण्याची ताकद परिसामध्ये आहे मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद अमृतामध्ये आहे मुठ्याला बोलत करण्याची ताकद सरस्वतीमध्ये आहे आणि या संपूर्ण जगाला स्थिती ठेवण्याची ताकद फक्त हरिनामामध्ये आहे आणि हा जनसमुदाय एवढा बघितल्यानंतर ना बरं कुठेतरी जाऊन भजन चांगलं करावं निश्चित बुवा तुम्हाला काही बोलणार नाही मला जेवढं या भजन रसिकांना देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करीन कारण सूर्य कोणाला झाकत नाही सूर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणाला वाकत नाही आणि या खाडून पुढे गावाची कोणाच्या बापाला घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही Thank you.
मला म्हणाला 50,000 रुपये पाठवून दे म्हणजे एकाची खुडी समज कशी असता बघा
चित्तर बोलण सारखी खुळी समज काही झालं तरी म्हणलात चालेल पण मला म्हणला 50,000 रुपये पाठवून दे. आता एक दिवस तो फुग्याला बांधला चिठ्ठी आणि सोडून दिली पण कायलांतराने काय झालं बघा की ग्रामपंचायत वगैरे आता पहिल्यासारखे राहिले नाही चांगले सुधारले चांगले म्हणजे बंगल्यासारखी एक ग्रामपंचायत आमच्या तिकडे केला नाही. तर गावचे जे सरपंच होते ना ते काय करायचे ते ग्रामपंचायतीच्या टेरेसवर उभे असताना अचानक तो फुगवाला त्यांच्या जवळ गेल्याबरोबर त्यांनी तो फुगा पकडला आणि फुगा पकडला आणि बघितलं तर काय त्याच्यावर चिठ्ठी लिहिली होती की देवा मला 50,000 रुपये पाठवून दे आणि खाली त्याचं नाव टाकलं होतं. आता नाव टाकल्याबरोबर यांनी सरपंचांनी काय केलं ती चिठ्ठी आपल्याजवळ ठेवली परत 4 दिवस झाल्यानंतर परत यांनी एक फुगा घेतला त्याच्यावर चिठ्ठी लिहिली मी देवा अरे मला अशी त्याच्या 50,000 रुपये पाठवून दे गरज. परत सरपंचांना ते टेरेसवर उभे होते त्यांनी तो फुगा धरला बघितलं तर 50,000 रुपये. त्यावेळी सरपंचांनी ठरवलं की आता काही झालं तरी चालेल. सरपंच बघा आमचे महेश पाटील उपसरपंच आहेत पण किती मोठ्या मनाचे नाही का. तर सरपंचांनी काय सांगितलं की म्हणाला काय देता नाही आलं तरी चालेल पण आपल्या सगळ्या सदस्यांना गोळा केल्याने सांगितलं की त्याला पैशाची गरज आहे आपण काही झालं तरी ना कुणी 2,000 कुणी 5,000 असे काढून एकत्र 25,000 गोळा केले. 25,000 गोळा केले आणि त्या माणसाकडे नेऊन दिले त्या माणसाकडे नेऊन दिले त्या माणसाने घेतले पैसे आणि पुन्हा देवाकडे चिठ्ठी पाठवून दिली देवा पाठवशील ना पैसे तर त्या सरपंचाकडे पाठवू नको कारण मागच्या वेळी ना 25,000 त्यालाच चालला. म्हणजे किती जरी चांगलं काम केलात ना तरी जर एखादा वाईट माणूस असेल ना तर तो तुम्हाला वाईटच नाही. गवळण म्हणजे बुवाणी मागाशी सांगितलं की मी म्हणाला नवीन काहीतरी घेणार व नवीन म्हणजे काय की मागाशी तुम्ही गवळण म्हटलं ते आता आमच्या तिकडे गावात ना पोरगे सुद्धा म्हणतो चालीवर अशी म्हणजे ती गवळण नवीन म्हणजे आम्ही तुमचा सांगतो या ठिकाणी मी आलो आहे आणि सगळं तुम्हाला नवीन घेतो 5 वर्ष आलो या गावात मुरुड म्हणजे मला दत्तक घेतल्यासारखं आहे. काय दत्तक घेतलं असो इसकडून टाकलं असतं माका अनुभव नाही म्हणून एकदा पाय रोवलंय ना मग कमी नाही पडणार. आपण आता सध्या थोडस घाबरत 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 चाललो बुवा आहे बाजूला चोरगे बुवा कुठेतरी आहेत आमचे नयन बुवा आहेत पकवाज विचारत आहेत चांगली चांगली माणसं आहेत त्याच्यामुळे ना थोडा थंड घ्यावता लागतात पण तरी सुद्धा बघा भ्रष्टाचार म्हणजे एवढा जबरदस्त चाललाय ना. आता मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचारात विचारूच नका हे कोणत्या मधी सांगितलं नाही की दिव्याचा तो हे थॉमस एडिसनने म्हणलं दिव्याचा शोध काय लावला यांना चांगलं माहितीये बघा थॉमस एडिसनने म्हणाला दिव्याचा शोध काय लावला तर बुवा आमचे निघायचे ते म्हणतात डोंबवली आणि मुंब्रा स्टेशनला एवढी जबरदस्त गर्दी होऊ लागली ना की पाय ठेवायला जागा नाही म्हणून म्हणाला दिव्याचा शोध लावला म्हणजे काय कधी सांगतील त्याचा अनुभव नाही आणि माझ्या सांगतात या बुवांचं एक नंबर येतो म्हणून सगळे बुवा जमलेले सगळे बुवा म्हणतात जमलेले असेच आम्ही सगळे बुवा ज्यावेळी मी त्यांना प्रश्नाची उत्तरं दिली ना त्यावेळी असेच बुवा आम्ही ठरवलं की म्हणाला आता करणार का मी प्रश्नाची उत्तर दिलं मी राजो झाले ना तिकडे सगळे माझे कौतुक करीत वा पडवळ वा शबाच मला काय पट्ट्या तू उत्तर दिली सगळ्या प्रश्नांची म्हणाला आता काय करूया म्हणला चला गोव्याला. आता गोव्याला गेल्याबरोबर ना आम्ही सगळे बुवा गोव्याला गेलो मोठे मोठे बुवा चितकर बुवा गोटणकर बुवा सगळे एकापेक्षा एक बुवा तुम्ही आमचे काळवे बुवा आता आहे काळवे बुवा सगळे बुवा गोव्याला गेलो. आता गोव्याला गेल्याबरोबर आम्ही आमचा पोशाख काढला बुवानी सदरो काढला नाही ती गंजी घातला नाही हाफ पॅन्ट आणि ती गोव्याला गेल्यानंतर तुम्हाला माहिती ती टोपी मिळते बघा अशी टोपी बिपी घातल्याबरोबर अगदी आम्ही गोव्याची तो किनारपट्टा फिरतो हे फॉरेनर तिकडनं जायचं फॉरेनर तिकडून जायला लागल्याबरोबर आम्ही थोडं थोडं इकडे तिकडे फिरलो. आता माझ्यानं माझा खरा सांगते इंग्लिशचा आणि माझा वाकडाचा त्याच्यामुळे आपल्या काय ते बोलता येत नाही त्याच्यात मी पडत नाही. थोड्या वेळाने काय झालं आम्ही असं आरामशीर बसल्यानंतर तो एक फॉरेनर येतो आणि सिक्कर बॉन्डना विचारतो आर यू रिलॅक्सिंग आर यू रिलॅक्सिंग सिक्कर बॉ म्हणतात नो नो आय एम संतोष सिक्कर फ्रॉम रायगड तो फॉरेनर म्हणतो आर यू रिलॅक्सिंग तर हे म्हणतात नो नो आय एम संतोष सिक्कर फ्रॉम रायगड ही काय भानगड काय मी विचारते काय नाही हो सांगता काय
थोड्या वेळाने तो फॉरेनर पुढे गेलो गोवाना जागी गोवाना जागी म्हटलं आता चला चला पुढे गेल्यानंतर एक फॉरेनर झोपलेलो फॉरेनर झोपल्याबरोबर त्याच्या बुवानी उठवला नाही आर यू रिलॅक्सिंग तो म्हणाला हा हा आय एम रिलॅक्सिंग रिलॅक्सिंग त्याच्या दोन टांगाखाली जाऊन मारला निश्चित कर बुवानी अरे म्हणतो तो मारलं कित्या अरे रिलॅक्सिंग तुका तो तुझा दाबलो कधीपासून शोधता म्हणता आणि तू इकडे झोपून काय करतोस अशी परिस्थिती आहे बघा जिकडे जाल तिकडे पण बुवाने सांगितलं जास्त टाइमपास करू नका म्हणून भजनाकडे जातो पटकन जोडून घेतो बघा तुमच्या रायगडच्या मातीची मध्ये काय किंमत आहे ही तुम्हाला अजून समजली नाहीये चितकर बुवाला ती काळ्या मातीची समजली नाही कारण मी रायगड जिल्ह्यात असताच कमी ना तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबे काढू सगळं सांगते तुमचा थांबा रत्नागिरी जिल्ह्यात आणि कधी चुकून दिव्याचा स्वप्न जर रायगड जिल्ह्यात भेटले तर तुम्हाला तर बुवाला रायगड मध्ये या रायगडच्या मातीमध्ये काय ताकद आहे ते तुम्हाला सांगतो थोडस एकदा बघा व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यामध्ये भांडवल युद्ध झालं व्हिएतनाम सारख्या देशानं अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला पराभूत केलं व्हिएतनाम सारख्या छोट्या देशानं अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला पराभूत केलं त्यावेळी व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना विचारण्यात आलं की म्हणाला तुम्ही एवढा अमेरिकेसारख्या मोठ्या देशावर विजय कसा काय मिळवला तर त्यावेळी त्यांनी काय सांगितलं की म्हणाला छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही आत्मचरित्र वाचलं आणि त्यांच्या थोड्या थोड्या गोष्टी घेऊन आम्ही अमेरिकेवर सर करून गेलो आणि अमेरिका आम्ही सर केली कैलांतराने काय झालं व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष ज्यावेळी आपल्या भारत भेटीवर आले त्यावेळी त्यांना दाखवण्यात आलं लाल किल्ला दाखवण्यात आला तहानमान दाखवण्यात आला पण त्या राष्ट्राध्यक्षांनी काय सांगितलं जर मला दाखवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला दाखवा आणि ते राष्ट्राध्यक्ष जेव्हा रायगड किल्ल्यावरती आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीमध्ये नतमस्तक झाले त्यांच्या पवित्र स्मृती समोर गेले आणि माती घेतली आणि आपल्या पिशवीत टाकली त्यावेळी आपल्या भारतातले पत्रकार काय करू शकतात हे तुम्हाला माहितीये लगेच त्यांनी विचारलं की म्हणा तुम्हाला लाल किल्ला दाखवण्यात आला तुम्हाला ताजमहाल दाखवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगितला तर तुम्हाला रायगड किल्ला दाखवला पण म्हणाला ही माती घेऊन करणार काय तर त्यांनी काय सांगितलं मी या रायगड जिल्ह्यातली माती घेऊन जातोय आणि मी व्हिएतनाम मध्ये आमच्या देशामध्ये ही माती देऊन टाकणार कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुरुष आमच्या देशामध्ये जन्माला यावे रायगडच्या मातीत काय ताकद आमचा अंगो गेलो बाबा देवगडचो विमानात बसून खरं सांगतोय विमानात बसून आमचा देवगड आपण गेलो परदेशात पोचलो पण तुम्ही काहीतरी मागाशी त्याची तरी भिक्की सांगल्यानी कसली भिक्की ती आजोबा सांगल्यानी पायरी सांगण्यानी भिक्की कसली ती सांगणे आमच्याकडे असताना चुकी बसतय म्हणतात माझ्या नाव नाही येत भिक्की भिक्कीच काढतोय थांबा पाणी सारे पनी मपत प्रेम पनी मरे परमरे सनिरेसा ओंकार स्वरूप सद्गुरु Thank you.
गजराच्या माध्यमातून गजरातून प्रबोधन करत जातो आहे का? يا
Thank you.
मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम करतोय. कारण ह्यांचं मंडळ हे घराच्या संघटनाप्रमाणे बघा, घड्याळामध्ये तीन काटे असतात, एक छोटा काटा असतो, एक मोठा काटा असतो आणि एक मध्यम वर्गाचा काटा असतो. पण ज्यावेळी एखाद्याचे 12 वाजवायचे असतात त्यावेळी हे तिन्ही काटे एकत्र उभे राहतात. तसं या मंडळातील सर्व सदस्य तिन्ही एकत्र उभे राहून प्रत्येकाचे 12 वाजवू शकतात. म्हणून काय सांगतो
Yeah.
Thank you.
रामना म्हणलं तुमचं मार्केट डाऊन झालं त्याबरोबर रावणाने काय केलं रावणाने सुद्धा एक दगड घेतला रावणाने सुद्धा एक दगड घेतला आता मंत्र फुटला आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला बरोबर दगड सुद्धा करला त्याबरोबर प्रत्येक जण रावण महाराज की जय रावण महाराज की जय रावण महाराज की जय प्रत्येक कार्यकर्ता म्हणायला लागला बरोबर रावणाला अभिमानाने छात फुटली पण मंदोदरी ओळखलं काय ओळखलं की प्रत्येक बाईला आपल्या नवऱ्याची करामत पाहिजे तिने ओळखलं की म्हणाला काहीतरी प्रॉब्लेम आहे ती मंदोदरी रावणाजवळ गेली आणि म्हणाला तुमचं दगड पाण्यात तरू शकत नाही कसा काय तरला ते सांगा त्यावेळी रावणाने काय सांगितलं की मी त्या दगड ज्यावेळी हातात घेतला त्यावेळी त्या दगडाला सांगितलं जर बुडशील ना तर तुका रामाची शपथ दगड कसला तर तरायला लागला पाण्यात म्हणून रावणाने सुद्धा दगड पाण्यावरती तरला म्हणून काय सांगतो